पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व ठाण्यांमध्ये दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणल्यानंतर त्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने फिर्यादींना समारंभपूर्वक परत देण्यात आला. घरफोडी, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग आदी गुन्हे पोलिसांकडून उघडकीस आणून त्यातील मुद्देमाल हा न्यायालयाच्या परवानगीनं फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला 150 लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान 43 फिर्यादींना सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट, मोटारसायकल, रोख रक्कम, टीव्ही, एक कार अशा एकूण 22,15,770 रुपयांच्या मुद्देमालाचं वाटप करण्यात आलं. हा कार्यक्रम पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून, कोर्ट ऑर्डरली, गुन्हे शाखेकडील सहाय्यक फौजदार जयंत चौरे, हवालदार संजय बायस, सूरज मुलाणी, औदुंबर आटोळे, पोलीस नाईक सुभाष पवार, जयसिंग भोई, मंजुनाथ मुत्तनवार, सचिन होटकर, सुदीप शिंदे आदींनी परिश्रम घेतले. खरं म्हटलं तर आता मला एवढा आनंद झालाय, माझं 4 खूपच असं कष्टाने मी घेतलेलं होतं हे, आणि मला इतकं मी धन्यवाद देते सगळ्यांना, म्हणजे माळी सर आहेत आणि रणजित माने यांनी ही खूप सहकार्य केलं, आणि जमादार साहेबांचं मी जरूर नाव घेईल, त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. मी खूप कष्टातून हे घेतलेलं होतं आणि मला विश्वास सुद्धा नव्हता की हे मिळेल मला म्हणून, आणि मला खूप अभिमान वाटतोय सोलापूर मधील पोलिसांचा सगळ्या स्टॉपचा, कारण आपल्या इथं जरी दंगा हे झालं तर एवढं व्यवस्थित सगळं मेंटेन करतात. पण जेव्हा FIR दाखल करायला गेलो तेव्हा असं वाटत होतं की पोलीस स्टेशन हे पोलिसाबद्दल ते साहेब म्हणल्यासारखे बरेच गैरसमज होते, पण तेव्हा नितीन खाडगे साहेब म्हणायचे विजापूर पोलीस चौकीला इन्चार्ज होते, ते असं बोलत होते की माझी चोरी झाली हे येऊच गेलं, म्हणजे समाधान आणि माणसाचं मानसिक समाधान जे देत होते त्याच्यामुळं माणूस जो खच्चीकरण झालं होतं ते थोडं थोडं सावरत गेलं. मग बरेच लोक आता काय 4 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, गेलं, मी कधी पाठपुरावा केला नाही जाऊन की साहेब असं एवढे दिवस झालं माझं काय झालं काय तर बघा. ह्याच्या अगोदर माझ्यामध्ये बरेच कार्यक्रम झाले असे मुद्देमाल परत करायचे, मला वाटायचं की ह्याच्यात माझं नाव येईल का, पण चोरी काही आपल्याला विचारून होत नाही, केवळ सामान्य लोकांच्या घरातच चोरी होती असं नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा चोऱ्या झालेल्या तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये. एवढंच नाही तर न्यायाधीशांच्या घरी पण चोऱ्या होतात, चोरांना सगळे समान आहेत, त्याच्यासमोर काही सामान्य माणूस आणि श्रीमंत माणूस आणि पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश आणि हे काहीच नसतं, त्याला फक्त वस्तू पाहिजे असते, ते कोणाची याच्याशी त्याचं काही देणंघेणं नाही. जसं गुन्हेगाराला काही जात पात धर्म नसतो तसंच चोराचा सुद्धा आहे, हे समान उद्देशाने काम करत असतात ही मंडळी सगळे. आणि म्हणून जसं DCP मॅडमनी सांगितलं की खरं ह्याचं महत्व आता पुढे आहे, तुम्हाला मुद्देमाल तर मिळाला म्हणून काय एकदम बिंदासातच झालं, आपला माल मिळाला जाऊ दे, तिकडे कोर्टामध्ये काय केस व्हायचं ते होईल असा गैरसमज करू नका, कारण आरोपीला शिक्षा होणे अत्यंत महत्वाचं.